कोकणामध्ये महापूर आला, पाऊस मोठा पडणार हे हवामान खात्याने सांगितलं होतं, पण हवामान खात्याने एक पण इशारा दिला होता की डोंगर भागातल्या गावामध्ये असलेली वस्तीचं स्थलांतर करा, हे पण हवामान खाते सतत टीव्हीवर सांगत होतं, कारण डोंगर भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होणार आहे आणि त्याच्यामुळे दगड ग्रस्त जी गावं आज जाहीर झालेली आहे किंवा जी दगडाचं ज्या ठिकाणी डोंगरावर आज वास्तव्य आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंटेशन होईल हे पण भाकीत या ठिकाणी सांगितलं होतं। विशेषतः सह्याद्रीच्या सगळ्या डोंगर कपारी आणि रायगड रत्नागिरीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगड मोठ्या प्रमाणे पडतील ही त्यांनी सांगितलं होतं। गेल्या वेळेला गेल्या वर्षी आलेलं वादळ आणि त्या वादळामध्ये जे प्रशासनाने तयारी केली, आमच्या अलिबाग तालुक्यात आम्ही 10,000 त्यावेळचे किनाऱ्यावरचे सगळे कोळी बांधव किनाऱ्यावर राहणाऱ्या अन्य वस्ती यांना सुरक्षित तिथे हलवण्याचं एक चांगली कामगिरी त्यावेळेला झाली। प्रशासनाने 3 दिवस केली, तयारी केली, मुरुड अलिबाग आणि या भागातले रोहा आणि संपूर्ण श्रीवर्धन या किनारपट्टीवर ते स्थलांतर मोठ्या प्रमाणात करण्यात आलं, त्यामुळे जीवितहानी झाली नाही। मला वाटतं त्या वादळामध्ये एवढं मोठं चक्रीवादळ 100 वर्षानंतर येऊन सुद्धा त्यावेळेला या ठिकाणी कुठली जीवितहानी झाली नाही। यावेळी प्रशासन थोडं बेसावध राहिलं, ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे असं प्रशासनाने बघितलं नाही आहे आणि म्हणून हे महाडमधलं झालेलं अपघात, त्याच्यामध्ये झालेले जवळजवळ 60-70 लोक आज मृत्युमुखी पडल्याचा आकडा येतोय। माणगावमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, कोल्हापूरमध्ये संपर्क होऊ शकत नाहीत एवढी नैना झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने जे दुर्लक्ष केलं याची दखल राज्य शासनाने या ठिकाणी घेतली पाहिजे। मोठ्या प्रमाणात रस्ते गेलेले आहेत अलिबाग मुरुड माणमध्ये, तर पोलादपूरमध्ये तर एका भागामध्ये कापडे भागामध्ये तर आता रस्त्याला म्हणजे रस्ता शिल्लक राहिला नाही, लोकांना जाण्याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे। नुसती अडचण नाही तर आज ट्रॅफिकच संपूर्ण बंद आहे आणि म्हणून या ठिकाणच्या रस्त्याचे मंत्री येतात, शासन जातं, प्रशासन जातं, पण या ठिकाणी झालेलं नुकसान हे दोन्ही बाजूंनी व्यक्तिगत झालेलं आणि सार्वजनिक रस्ते आणि सार्वजनिक शाळा वगैरे यांचं नुकसान झाल्याचं प्रामुख्यानं याचा पंचनामे योग्य रीतीनं केले पाहिजेत आणि रस्त्यांच्या बाबतीत तर मोठ्या प्रमाणात बघितलं पाहिजे की जे अतिवृष्टीमुळे रस्ते गेलेले आहेत, विशेषतः ग्रामीण भागातले रस्ते जे गेलेले आहेत त्यांच्याकडे तातडीनं निधी हा दिला गेला पाहिजे। अंतर्गत रस्ते पण जे झालेले आहेत ते एवढ्या मोठ्या दृष्टी झाल्यानं त्याच्यासाठी आपत्कालीन नवीन रुटीनमध्ये येणार नाही आहे, आपत्कालीन जी मदत केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारला येते त्याच्यामध्ये व्यवस्थित पंचनामे करून ते केंद्राकडे पाठवले पाहिजेत, म्हणजे जास्तीत जास्त निधी या ठिकाणी येईल। त्याचं तरी काम प्रशासनाने या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रभावीपणे गावोगावी जाऊन आता करावं आणि पंचनाम्यामध्ये जी नुकसान भरपाई झालेली आहे रस्त्यांची शाळांची सार्वजनिक यांची आणि व्यक्तिगत विद्या घरांची त्यांची निश्चितपणे आज दखल घेण्याची गरज आहे। मी या ठिकाणी अनेक वेळा विधिमंडळामध्ये पण बोललो आणि माड पोलादपूरमध्ये जाताना पण सावित्रीचं नदीचं जे पात्र आहे ते खोल केलं पाहिजे, तिथली जी रेती आहे ती काढण्याची परवानगी देऊन ते खोल करून त्याला वॉल बांधली पाहिजे, नाही तर माड शहराचं पुनर्वसन केलं पाहिजे। हे दरवर्षी मृत्युमुखी येणार, पाणी माडमध्ये येणार, तर माडमध्ये खास बाब म्हणून घेऊन केंद्र सरकारबरोबर माड हे कुठून नवीन ठिकाणी वसवलं गेलं पाहिजे अशी मी मागणी या निमित्तानं करतो आहे। मी याचा पाठपुरावा करणारच आहे, कारण दरवर्षी तेच चर्चा होते माडमध्ये पूर येत नाही असं कुठलाच पावसाळा गेला नाही, यावेळेला मोठ्या भयंकर प्रमाणात झालेलं आहे। महाबळेश्वर सह्याद्रीच्या डोंगरातून आज पोलादपूर जवळजवळ उद्ध्वस्त झाल्यासारखं ग्रामीण भागामध्ये
लोक सांगता प्रत्यक्ष तिथे जाता येत नाही आहे आणि म्हणून या सगळ्याची चर्चा केली। मी माझ्या पक्षाच्या शेतकरी कामगारच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की माठ पोलादपूरच्या जनतेला सर्वतरीने आपण मदत करा, गावोगावी मदत गोळा करा, तिथे तुम्ही जाऊन त्यांना मदत कशी पोहोचेल हे काम करा। काल दक्षिण भागामध्ये चित्रलेखा पाटील, आमचे रमेश मोरे, अस्लम शेख, सर्व चांदे आमचे आहेत, एकनाथ गायकवाड आहेत, यांनी दौरा करून गावोगावी जाण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी ते पोहोचू शकले नाही। जवळ 25,000 टन त्या ठिकाणी धान्य आपण कालपासून सुरू केलेलं आहे, तरी इतरत्र भागात पनवेल, उरण, कर्जत, खालापूरच्या, पेणच्या, रोहा ह्या भागातल्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी पक्षाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन धान्य आणि कपडे गोळा करा। तिथे मेणबत्ती पण मिळत नाही अशी परिस्थिती आज आहे आणि तिथे लाईटची सोय नाही, लाईट येईल अशी काही शक्यता अजून 15-20 दिवस ज्या ठिकाणी जी स्विच यार्ड आहे, जी विजेची त्या ठिकाणी असलेले ट्रान्सफॉर्मर आहे ते पावसामध्ये भिजून त्या ठिकाणी बंद झालेले आहेत, ते सुरू केले तर आणखी त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टिकोनातून त्यांना कंदी लाईट, मेणबत्ती, बॅटरीचे लाईट हे पण मदतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी द्यावे अशी मी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो। आपल्या परिस्थितीप्रमाणे, आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे ही मदत कशी जाईल हे काम आपण शेतकरी कामगार पक्षामार्फत करावं अशी मी विनंती करतो।